चांद शरदवाड येथे शॉर्ट सर्किटने आयचर टेम्पो जळून खाक. बेडक्या बोरगाव रस्त्यावर शिरदवाड बोरगाववाडी हद्दीत अशोक पाटील यांच्या शेतामध्ये उसाच्या पालाचे गट्टे भरण्यासाठी कुरुंदवाड तालुका शिरोळ येथील आलेला आयचर टेम्पो क्रमांक MH 20 BT 2929 गट्टे भरत असताना वर असणाऱ्या विद्युत तारेला स्पर्श होऊन झालेल्या शॉर्ट सर्किटने टेम्पोला आग लागली. टेम्पोत पाल्याचे गट्टे असल्याने आगीने रुद्र रूप धारण केले. पाहता पाहता आगीत टेम्पो जळून खाक झाला. सदर घटनेची माहिती सदलगा अग्निशामक दलाला समजताच घटनास्थळी येऊन त्यांनी आग विझवली, पण टेम्पो आगीच्या भक्षस्थानी पडला होता. या आगीत लाखो रुपयांचे मालकाचे नुकसान झाले आहे. सदर आयचर टेम्पोमधून कागल MIDC मध्ये गट्टे पोहोचवले जाते.